झाला. अरे वा, हा पण मोठा आहे रे. कसं मित्रांनो, मजेत ना असेल. मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर बरेचसे आता फिशिंगचे व्हिडिओ येत आहेत, कारण हा सध्या थोडा सीझन चालू आहे. तर आज आपण असाच एक व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार आहोत आपण बाजूच्या हाडी गावामध्ये, आणि तिथे जाऊन सचिन साळकर ज्यांच्यावर आपण एक खेकड्याचा व्हिडिओ बनवलेला, तर आज आपण कपटे मासे पकडण्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. अजून काही मासे त्या खाडीमध्ये मिळतात तर ते देखील पकडण्याचा पारंपरिक पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला एक चांगली आणि वेगळी माहिती मिळेल. आता वाजले 6:45 वाजता आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आणि तिथे जाऊन हा व्हिडिओ बनवायचा आहे. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपण आलो आहोत या खाडी खाजन परिसरात. बघाल तर सगळं पाणी सुकलेलं आहे आणि आता जो मासा पकडायचा आपल्याला तो असाच सुक्तीलाच पकडायचा आहे. म्हणून सुक्तीच्या टायमिंगला आलोय. पूर्ण चिखल खाजन आहे बघा. तर हे आहेत सचिन दादा, ज्यांना तुम्ही क्रॅप कॅचिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आपल्या चॅनलचं नाव काय दादा? सृष्टीश ब्लॉग. सृष्टीश ब्लॉग आहे खाली नाव आलेलं आहे. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा दादांकडे. तुम्हाला फिशिंगचे आणि क्रॅप कॅचिंगचे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील. सचिन दादा, आज कुठला आपल्याला मासा कॅच करायचा? काळुंदर वगैरे. कपटे कपटे काळुंदर आणि जिताडा वगैरे काय भेटला तर त्याची गॅरंटी नाही. आपल्याला भेटू शकतो. या अगोदर तुम्ही किती किलोचा जिताडा पकडलाय? 5.5-6 किलो पर्यंत पकडला इकडे. ओके, तो लग बाय चान्स वर चढला मासा. लग बाय चान्स नाही तर त्याचा पण मी व्हिडिओ बनवणार होतो. लग बाय चान्स पुढ्यात आला तो मिळाला. ओके ओके. असं बॅटरीचा प्रकाश जो होता आपण पकडणार, त्याच्यामुळे ओटीला आपण चाललोय आणि रात्रीचे चाललोय. सचिन दादा, हा जो मासा पकडायला जाताना आपल्याला काळोख पण पाहिजे. पूर्ण काळोख आणि पाणी पण सुकलेलं पाहिजे. सो खूप मजा आणि एक्साइटमेंट जास्त आहे, कारण एकदम थ्रिलिंग आहे. फुल काळोखात आपण चाललोय. काळोखात जावं लागतं आणि ऍक्च्युली हे सगळं अनुभवणं या व्हिडिओमुळे मला सवय झाली. पकडतोच आम्ही. बरोबर. खरंच मी स्वतःला लकी मानेन की असं रात्रीचं आपल्याला या गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळत आहेत. तर जवळजवळ आता आपण नाही ना म्हटलं तरी 5-1 मिनिटं पुढे आलो ना. 5-10 मिनिटं आपण वळवत पुढे आलोय आणि फुल अमेझॉनच्या जंगलासारखं आहे. हे बघा इथे मासे बघा किती लाईटीवर येतात. मासा नेहमी लाईटीकडे धावतो म्हणून संध्याकाळी सूर्याकडे धावत असणाऱ्या माशाला पकडण्यासाठी जाळी मारतात. बरोबर ना? समुद्रात. अरे हे मोठं काडीपात्र आहे. वा, इथे किती खोली आहे? इथे भरपूर असेल ना. सचिन भाऊ, आपण कुठली हत्यारे हे मासे पकडण्यासाठी वापरणार आहोत? हे हँडनेट आहे. अच्छा. आणि एक काठी किंवा अशी हे तार वगैरे घ्यायची. अच्छा. त्याला फुडून ते आतमध्ये. अच्छा अच्छा. माशाला फक्त पुश करायला येत नाही ना तो, पण ते उचलायचं नाही ते. ओके. माशाला पुश करायला काठी किंवा ही आता आपण लोखंडाची शीक घेतली आणि ते हँडनेट आहे. त्या हँडनेट मध्ये आपल्याला माशाला आतमध्ये सरकवायचं आहे. आपण ओमकारनेच बनवून दिलंय. अच्छा. ओमकार बोलत करणे जाळ मी लावलंय. अच्छा अच्छा अच्छा. फर्स्ट क्लास. बाकी सर्व ओमकारने दिले. ओके ओके. अशा पद्धतीने आपल्याला मासे पकडत आणि ह्या सर्च टॉर्च वर आपल्याला मासा शोधायचा आहे. शोधत जाऊया. ओके. तर हा बघा, हा सर्च टॉर्च आहे, त्याच्यावर दादा मासे शोधतोय आणि माशाचे डोळे दिसतात ना आपल्याला. जिताडा असतो ना, जिताडा तो डोळ्याने दिसतो. अच्छा. आणि हे बघावत लागतं आपल्याला. अच्छा.
लाकडाच्या खाली आहे माझ्याकडे येतो माझ्याकडे लाकडाचा. भारी पहिला कॅच झालाय. पण तुला हा दिसला कसा बॅटरीवरच? हा बॅटरीवरच. परफेक्ट बघितला रे तू. त्यात सवय झाली आहे ना बघायची. आपण मोठा आहे रे. भारी भारी. दुसरा कॅच बघा एवढा मोठा आहे. दोन कॅच झाले. मोठा पीस आहे. वाह हा पण मोठा पीस आहे. एका पिसने किती खाल्ला. जितडा मास्याचा छोट पिल्लू आहे. काढून दर बघूया. वाटतं आधी काय काढून दर बघतोय. वा चौथा पीस ना. जरा पुढे टाक पुढे टाक जरा पुढे टाक पुढे. काटे उलटे असतात ना. हा बघा केवढा मोठा पीस आहे बघा. इथे जितेडाचा पण पिल्लू आहे. बघूया ते मिळत आहे का. भारी भारी. दाखव केवढा. अरे बरं आहे रे. अगदीच का छोटा नाही. डोळे बघा त्याचे कसे लाल लाल आहे. डोळ्यावरच ओळखायला भेटत. तरी मोठा पीस आहे रे. पाव किलोचा असेल. पाव किलोचा असेल नक्कीच असेल. नक्कीच. बघा डोळे बघा त्याचे लाल लाल. पाव किलोचा म्हणजे भारी भारी. तर हा आवाज जो ऐकतोय हा कोल्यांचा आवाज आहे. कोणाला तरी वाटेल माणसं ओरडत आहे ना. नवीन माणूस नक्कीच घाबरेल. इथे छान वाटतोय रे. एवढ्या जवळून तर कोणीच बघितलं नसेल किंगफिशर. सुप. सॉरी तुला त्रास दिला. बाय. झोप. हॅलो. डब्यात ठक डबे डबे ना. कोंबड्याचे पाय टाकले तिथे खात होती. अच्छा जरा घे पुढे. एवढी बघा छोटे. त्या मला छोटे मी नंतर दाखवतो. मोठं गेलं ना तेवढ्यात.
मोठा आहे. वा भारी. ऍक्च्युली बोट धावत होती प्रवाह बरोबर, पटकन पकडलं. वा मोठा पीस आहे. इथे इथे पुढे टाक पुढे. एवढा मोठा पीस आहे. एकदम एक नंबर पीस आहे. एक नंबर बारीक. नंतर मी ॲट द एंड तुम्हाला सगळे पीस दाखवीन की एवढे मोठे आहेत. पाम साईजपेक्षा मोठे आहेत सगळे. त्यानंतर बघायला मिळेल. आणि अशा या काट्या कुट्यात बोट घालून ते पकडावे लागतात. तर सचिन दादाला मगाशी तीन दिसलेले ना? तीन चार होते एकाच ठिकाणी. तीन चार होते. त्याचा फोन वाजला आणि मासे सावध झाले. जरा जरी आवाज झाला ना तरी ते जातात. बरोबर. मोठा पीस आहे. उलटा तोंड ना. उलटा तोंड उडी मारू शकतो. आतमध्ये झालं. आतमध्ये आलं. तर असा सचिन दादा पूर्ण आतात 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 घुसतो. पूर्ण धाडी. आणि याच ॲक्च्युली झाडींमध्ये जितडा असतो. त्याच्यानंतर कपटे असतात, काळुंदरे असतात. आहे आहे असं म्हणतोय तो. शाबाश. घुसलं आतमध्ये घुसलं तर काहीतरी फायदा झाला. चांगला मोठा पीस. माझे पीस मोठे आहेत सगळे. ह्याचं तोंड फक्त आपल्याला जाळ्याच्या दिशेला करायचं असतं. जे काठीने आतमध्ये शिरतोय. वा हा मोठा होता. हा मोठा आहे. दाखव केवढा मोठा. चितडा आहे. बघूया मिळतो काय. आवाज करायचा नाही आहे आपल्याला. मी कॅमेरा बंद केलेला. तू बोला कुठे गेला करू म्हणून मला वाटलं गेला करू. आला आला वर का ह्याच्यात आलं. शाबाश. चितडा मिळाला बाबा दुसरा. खूप मोठा. खूप मोठा चितडा आहे. खूप मोठा. जवळजवळ 3-4 किलोचा असणार. जर हा मिळाला तर सोन्याहून पिवळं. कारण तो ज्या वेगाने धावला आम्ही बघितलं. तरी तो जितडा किती किलोचा होता? 5-5.5 किलोचा होता. आरामात आपल्या एक साईडने आला तो. पण उलटा शेपटीकडून आला ना. हा
त्यामुळे तो गेला, नाहीतर आपल्याला भेटला असता. तोंडावाडून असला असता तर 100% भेटला. हा मी तर एवढा आशेने बसलेलो म्हटलं आता भारीच. हा मी पण आशेनेच होतो. जाऊ दे जाऊ दे, नेक्स्ट टाइम. वा आजचा कॅच हा एवढा आहे. एक जितळा गेला. ह्याच्यामध्ये दाखव की काय काय लगडे काळुंदर आहे. वा तुझा हात ठेव इकडे, पाम साईज पेक्षा मोठा आहे ना तुझा पंजापेक्षा. म्हणजे भरपूर मोठा आहे तेवढेच आहेत. आणि एक जितळ्याचे ही दोन जितळे. हा एक जितळ आहे मोठा गेला. जितळ मोठा तरी 5 किलोचा गेला ना आपला. साडेपाच किलोच्या वरती एवढे मासे आज आपल्याला मिळाले. टाक आतमध्ये. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि दोन जितड आणि चार कुरले. आणि चार कुरले ना. ओके, कुर्ल्यांची साईज पण मोठी आहे. सुप्रभात मंडळी. काल रात्री लेट झालं, जवळजवळ 12 वाजले ऑलमोस्ट. आणि घरी आल्यानंतर आंघोळ गेले आणि झोपलो. एवढं धमाल झालेलं कारण का ती बोटीची जी लाकडाची फळी असते त्याच्यावर बसून पाठ धरते आणि खूप त्रास असतो. आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय नसते, तरी पण मी जाऊन जाऊन थोडी सवय आहे, पण तरी ते दुखणं असतंच. तर बिग थम्स अप टू सचिन दादा, त्यांनी आपल्याला एक चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली. त्याचं स्वतःचं देखील चॅनल आहे सृष्टी व्लॉग्स करून, तर त्याला देखील जाऊन सबस्क्राईब करा. त्याच्याकडे पूर्ण फिशिंगचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि क्रॅब कॅचिंगचे पण त्यांच्याकडे मिळतील. ते लोक स्वतः खेकडे विकत असल्यामुळे, त्या व्यवसायात असल्यामुळे बरेच व्हिडिओ ते लोक बनवतात. तर नक्की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.